मला न ओळखणाऱ्या बुद्धिहीन लोकांना वाटतं की मी हे रूप आणि व्यक्तिमत्व धारण केलंय. आपल्या अल्पज्ञानाकारणाने ते माझ्या परम उत्तम अविनाशी स्वरूपाला जाणत नाहीत. मला प्रत्येक जन्मामध्ये आईची गरज लागते आणि तुम्ही त्याच आईशी माझ्या जातीचं सूत्र जोडू लागता, विवादात पडून परिभाषा रचायला लागता की मी हिंदू आहे, मुसलमान आहे, सिख, ख्रिस्ती, बौद्ध किंवा जैन आहे. नाही नाही, मी तर फक्त मानव आहे. मानवता माझा धर्म आहे, तुमचं कल्याण माझं कर्म आहे. मी गीतेचं ज्ञान आहे, कुराणाची शिकवण आहे, बायबलची शिकवण आहे, गुरु ग्रंथ साहेबाचा आदर्श आहे. जो मला जसा भसतो मी त्याला तसाच प्राप्त होतो, कारण मी सगळ्या जीवांच्या हृदयामध्ये स्थित आत्मा आहे. मी संपूर्ण सृष्टीचा आदी, मध्य आणि अंत आहे. आणि तुमच्यासाठी मी एक फकीर आहे, साईबाबा आहे. मी तर तेव्हाही होतो जेव्हा तुम्ही नव्हता, तेव्हाही आहे जेव्हा तुम्ही आहात, आणि तेव्हाही असेन जेव्हा तुम्ही असणार नाही. एक वेळ जो कोणी माझं नाव उच्चारून मला हाक मारतो, मी माया मोह पाप दोष कष्ट लोभ अहंकारापासून त्याचं रक्षण करण्यासाठी सक्रिय होतो, कारण मी साई आहे, साई बाबा, अल्लाह मालिक.